अत्यंत दुर्मिळ जातीच्या माकडांची तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. स्लेंडर लोरिस नावाच्या या माकडाच्या तस्करीबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार घोडबंदर रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या चौघांवर ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव बाळगणं आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 डिसेंबरपर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ही माकडं काया जादूसाठी आणली असल्याची कबुलीही या चौघांनी दिली आहे. दरम्यान सध्या हस्तगत केलेल्या माकडांना वन्य विभागाकडे सुपूर्त करण्यात आलं आहे. माझ्या युनिटचे हवालदार शरद तावडे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की वन्यजीव प्राणी लोरिस स्लेंडर हा सौदा करण्यासाठी बाजारात येणार आहे. त्याप्रमाणे आम्ही सापळा लावला. सापळा लावल्यानंतर वॅगनारमधून 4 SM आले होते, त्यांना ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 4 प्राणी आम्हाला मिळून आलेले आहेत. सदरची लॉरी स्लेंडर ही जात नामशेष आणि विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. वाघापेक्षासुद्धा कमी याची संख्या झालेली आहे पूर्ण भारतामध्ये. हा प्राणी नॉक्टर्नल आहे. हा प्राणी फक्त फ्रूट्स आणि झाडाचे शूट्स आणि फुलं फ्लॉवर छोटी छोटी ह्याच्यावर जगणार आहे. आणि या एका पेअरची किंमत 35 लाख रुपये असून आम्ही 2 पेअर अशा पकडल्यात त्याची किंमत टोटल 70 लाख होते आहे. त्यांची जी वॅगनर पण आम्ही त्याच्यामध्ये जप्त केलेली आहे.